नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार बावीस वीस डिसेंबरपासून वनरक्षक भरतीबाबत संपूर्ण वेळापत्रक आलेलं आहे मित्रांनो संपूर्ण वेळापत्रक आपल्याकडे आलेलं आहे वन विभागाचा जी आरसुद्धा आपण काल बघितला आज सुद्धा बघणार आहोत सर्व भरती वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे ऑनलाईन अर्ज हे वीस डिसेंबर म्हणजे वीस बारा दोन हजार बावीसपासून सुरू होणार आहेत मार्च दोन हजार तेवीसमध्ये जॉईनिंग पण होणार आहे इतकी फास्ट प्रोसिजर यावेळेस भरतीची राहणार आहे मित्रांनो सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून हो बघणार आहोत चला मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे काळजीपूर्वक बघायचा आहे अजूनसुद्धा तुम्ही चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मागील झालेल्या प्रश्नपत्रिका मित्रांनो तुम्हाला फ्रीमध्ये देण्यात येणार आहे दोन हजार एकोणावीसला जी पदभरती प्रक्रिया निघली होती ऑनलाईन पेपर झाले होते तर ते ऑनलाईन पेपर तुम्हाला फ्री देण्यात येणार त्यासाठी काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मित्रांनो प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्यांचे कार्यालय बघू शकता पंचवीस अकरा दोन हजार बावीसचं हे मित्रांनो परिपत्रक आहे त्याच्यामध्ये विषय असा आहे की भूतपूर्व दोयम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजे एम पी एस सीच्या बाहेरील गट ब असेल गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत तर गट ब गट क आणि गट ड हे सर्वच पदे मित्रांनो आता हे भरली जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की जो शासनाचा निर्णय मित्रांनो गट क असेल गड्ड सर्वातील पदे सरळ सेवने भरण्या भरताना यापुढे स्पर्धा परीक्षा टी सी एस आय ओन म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस लिमिटेड व आय बी पी एस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ह्या कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने सर्व स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका कंपनीची आवश्यकतेनुसार निवड करायची आहे तसे सदर शासन निर्णयान्वये परीक्षा शुल्क कंपनीशी करावायचा सामंजस्य करार याबाबतच्या सुधारित तरतुदी दिलेल्या आहेत तर मित्रांनो ह्या दोन कंपन्या आता ऑनलाईन एक्झामसाठी असेल आपल्याला म्हणजे त्यांना निवडावी लागणार आहे त्याच्यामध्ये आय बी पी एस आणि टी सी एसपैकी कोणतीही कंपनी निवडावी लागणार आहे आणि दोन्ही कंपन्या खूप चांगल्या आहेत मित्रांनो पहिल्यासारख्या कंपनी नाही आहेत चांगल्या कंपन्याला काम देण्यात आलेलं आहे तर बघा मित्रांनो त्यांनी एक टाईमटेबल वन भरती बाबतीत एक वेळापत्रक आखून दिलेलं आहे ते बघणार आहोत आपण बघा वेळापत्रकानुसार पहिलं जर अनुक्रमांक बघितला तर सर्व सवर गावाची बिंदू नामावली मंजूर करून घेणे काल दोन बारा दोन हजार बावीसपर्यंत हे ऑफिशियल कार्यालयाचं का मित्रांनो ते काम झालं असेल दोन तारखेला त्याच्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक एकवीस अकरा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तर तिथेनुसार ऑनलाईन भरती प्रक्रियेसाठी टी सी एस किंवा आय बी पी एसचं सिलेक्शन करणं त्या कंपनीसोबत करार करणं तर ते पाच तारखेपर्यंत करार करायचा मित्रांनो तो करारसुद्धा होणार आहे त्याच्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करणं आता खूप महत्त्वाचं बघा वीस बारा दोन हजार बावीसपर्यंत म्हणजे वीस तारखेच्या आसपास हे आपल्या जाहिराती आपल्याला समोरे दिसणार आहेत त्याच्यानंतर अर्ज स्वीकारणे चालू करणं एकतीस बारा दोन हजार बावीसपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत मित्रांनो म्हणजे वीस तारखेला जाहिरात पडली तर तेव्हापासूनच आपले ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील आणि एकतीस बारा दोन हजार बावीसपर्यंत हे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षा लगेच घेण्यात येणार आहे मित्रांनो दहा जानेवारी ते वीस जानेवारी दोन हजार तेवीस या दरम्यान ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्यामुळे वेळ खूप कमी आहे त्यामुळे आपण तयार राहायचा मित्रांनो ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करणे तीस तारखेपर्यंत निकालसुद्धा येणार आहे तीस जानेवारीपर्यंत त्याच्यानंतर लगेच शारीरिक चाचणी मित्रांनो घेत घेण्यात येणार आहे शारीरिक चाचणीसुद्धा दहा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दरम्यान शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे लगेच अंतिम निवड सूची जाहीर करणे अठ्ठावीस तारखेला लगेच निवड सूची ही जाहीर करण्यात येणार आहे आणि नियुक्ती आदेश निर्गमित करणे लगेच पाच मार्चला आपले जॉईनिंग लेटरसुद्धा देण्यात येणार आहे म्हणजे एक ह्या दोन महिन्यामध्ये लगेच फायनल होणार आहे भरती प्रक्रिया मित्रांनो दोन सव्वा दोन महिन्यामध्ये भरती प्रक्रिया फायनल केली जाणार आहे वनरक्षकची त्यामुळे आपण अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे ग्राउंडचा सराव करणं खूप महत्त्वाचं आहे जसं आपण ग्राउंड करतोय सध्या पोलीस भरतीचं तेच आपल्याला काम येणार आहे परंतु तिथं मित्रांनो आपल्याला अभ्यास करताना इंग्रजी विषयाची भर पडणार आहे इंग्रजी विषयासुद्धा तीस मार्काला आपल्याला वनरक्षक पद भरतीला विचारल्या जाणार आहे आणि तिथे ऑनलाईन पेपर घेण्यात येणार आहे ऑनलाईन पेपर राहील त्याच्यानंतर मायनस सिस्टीमसुद्धा राहणार आहे त्यामुळे खूप मोठं कॉम्पिटिशन खूप मोठं अवघड अशा प्रकारची ही वनरक्षक भरती असते मित्रांनो आणि पेपरमध्ये कमीत कमी आपल्याला चोपन्न मार्क घ्यावे लागणार आहे तरच आपला फिजिकलसाठी विचार करण्यात येणार आहे त्याच्यामुळे आपण चोपन्न मार्कची तयारीसुद्धा केली पाहिजे आणि जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर चांगले मार्क घ्यावं लागतील तर निश्चित मित्रांनो ही पदभरती खूप फास्ट होणार आहे तर आपण तयारीत राहायचं आहे पण आपली जाहिराती वीस तारखेच्या आत केव्हाही पडू शकते मित्रांनो वीस तारखेच्या आत केव्हाही जाहिरात पडणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं जे काही वनरक्षक पदभरतीची अपडेट असेल ते हेल्पिंग गणेश्वर आपल्याला वेळोवेळी मिळणारच आहेत मित्रांनो आणि सांगितल्या पद्धतीने तुम्हाला जर वनरक्षकचे मागील झालेलं प्रश्नपत्रिका हव्या असतील पेपर हवे असतील तर मला पंच्याहत्तर झिरो सात एक्केचाळीस पंचेचाळीस चौवेचाळीस हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे मित्रांनो परत बघा पंच्याहत्तर झिरो सात एक्केचाळीस पंचेचाळीस चौवेचाळीस ह्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला तुमचं नाव आडनाव तालुका आणि वनरक्षक पदभरती मागील झालेले पेपर हवेत अशा प्रकारचा मेसेज करा तुमचा नंबर सेव्ह केला जाईल आणि वनरक्षक पदभरती होईपर्यंत सर्व अपडेट तुम्हाला लगेच तुमच्या व्हॉट्सअप मेसेजवर कळवले जातील धन्यवाद मित्रांनो